मी कल्पना पोकळे हे करून मालाड उपासना केंद्र. मी 99 सालापासून बापूंकडे यायला लागली करून, तेव्हा धर्मचक्राची उपासना केंद्राचं विकाससिंह खेडेकरकडे होती. तर माझ्या वहिनीने म्हटलं की असं असं बापू साईभक्त आहेत, तर तू येतेस का तिकडे? तर म्हटलं बरं येते मी, साई साईबाबांचंच आहे तर. म्हण मी गेली गेली आणखी धर्मचक्र उपासनेला आम्ही बसलो हे करून, तर बापूंचा मोठा फोटो होता. म्हटलं हे कोण असतील काय माहिती आहे यांच्या घरातलं. मग आम्ही उपासनेला बसलो, जप करायला बसलो, आणखी तेवढ्यात बापूंचाही तिकडे फोटो. तर बापूंचा तिकडे फोटो म्हटल्यानंतर मग मी वहिनीला नंतर विचारलं कोण हे, तर म्हणायला लागले की हेच अनिरुद्ध जोशी असं म्हटलं. मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मी माझ्या मिस्टरना सगळं बापूंचं वर्णन सांगत होते, असं असं आहे ते करून ते. तर माझ्या मिस्टरना, माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये एक आपलं साई बापू भक्तही गेलेले होते त्यावेळेला 99 सालात. तर ते त्या माझ्या मिस्टरांकडे बोलवत होते ऑफिसमध्ये की असं असं अनिरुद्ध जोशी आहेत डॉक्टर, तर तुम्ही जाऊन बघा हे करून. तर हे म्हणाले बरं. नंतर मग त्यांना त्यांनी फोटो दिला बापूंचा, पुस्तिका दिली. तर म्हणाले एकदा तरी तुम्ही जाऊन बघा तिकडे. तर म्हटलं बरं म्हणून ह्यांनी ते पुस्तिका आणखी फोटो बापूंचा बॅगेत ठेवला. आणि घरी आले ते संध्याकाळी ऑफिसमधून. आणि मी आल्यानंतर बापूंचं सगळं वर्णन सांगत होती येते, असं असं भाभीबरोबर मी गेलेली तिकडे. तर नंतर मग त्यांनी बॅगेतला फोटो काढून दिला बापूंकडचा. आणि म्हटलं हे आहेत का? तर म्हटलं हो, तुम्हाला कसं? तर म्हणाले नाही असं असं ते बापू भक्त आलेले होते, ते मला सगळं त्यांचं वर्णन सांगत होते हे करून, तुम्ही एकदा तरी येऊन बघा तिकडे. तर म्हणून मी हो म्हटलं त्यांना आणखी गेलं. नंतर मी त्या ह्याच्यापासून बापूंकडे जायला लागली दुसऱ्या गुरुवारपासून तिकडनं धर्मचक्र येते. मग ते नंतर मग माझ्या मुलीचं लग्नचं चाललेलं होतं ते ठरलं. मग बापूंना म्हटलं की बापू चांगलं योग्य स्थळ असेल तर तुम्ही हे जुळवा म्हणून. ते जुळलं हे करून आणि तिला आम्ही सगळं त्यांचं देणं घेणं सगळं हे करून आम्ही घरी आलो. घरी आलो राहते आणि ती दुसऱ्या दिवशी दिल्लीला जायची होती ऑफिसच्या, हेड ऑफिस दिल्लीला होतं, ते तिकडे जायची होती. तर तिकडे जाताना बापूंना म्हटलं ही आता एकटी दिल्लीला जाणार, तर तुम्ही आता सोबत करा तिच्या, तिचं रक्षण करा, तिच्याबरोबर तुम्ही राहा हे करून. जाताना व्यवस्थित गेली, सगळं पोचली, तिकडचं सगळं कामं आटपली एक आणि निघाली. तिकडनं निघताना तिचं तिकीट जरा कन्फर्मचं हे नव्हतं, पण तिला लास्टचा डबा जेंट्सचा मिळाला, त्याच्यातून आली. सगळं ह्याच्यामध्ये बसून ती आली. तर मी तिला सांगितलेलं की कोणाशी बोलू नको, कोणाशी काही उत्तर हे करू नको, तू हे बापूंचं पुस्तक वाचत राहा, नामस्मरण करत राहा बापूंचं. आणि असंच ती आपलं पुस्तकात हे करून ती आपलं वाचत होती. वाचता वाचता ते शेजारी कोण बसलेलं हे तिला माहिती नाही, आणि उंच दिप्पाड असं माणूस बसलेला होता, तो त्याच्या शेजारच्या हे सांगतो ए मेरी भांजी आहे असं म्हणालं. तर त्या माणसाला वाटलं की असेल एखादं हे करून, आणि ते गप्पा मारत बसले ते दोघंजणं हे करून. हिला काहीच माहिती नाही कोण आपल्या शेजारी बसलेलं आहे काय आहे, कारण मी तिला सांगितलेलं की तू कोणाशीही बोलायचं नाही कोणाशी, कारण अनोळखी आहे येते ट्रेनमध्ये, तर तू तुझं पुस्तक हे वाचत राहा बापूंचं हे करून आणि जप करत राहा. केलं सगळं हे करून आणि तो मध्ये स्टेशन आलं आणि थांबली गाडी. गाडी थांबली तर तो सकाळ झालेली होती, हे रात्रीचा प्रवास त्याचा, संध्याकाळी बसले रात्रीचा. आणि ती आली हे करून,
आली आणखी तिला तो माणूस काय परत चढला नाही, तर तो शेजारचा तिच्या म्हणजे मुलीच्या शेजारी बसलेला तो म्हणा अरे आपके मामाजी रह गए नीचे ही। तर म्हणाले मामाजी मैं तो अकेली हूँ। तो नहीं नहीं वो बोल रहे थे मैं मेरी भांजी है ऐसा। तो म्हणा लगले की ती एकदम हे झाली की को हे बापूच असणार आपल्याबरोबर। म्हणून घरी आल्यावर दारात मला म्हणा लगले आई बापू होते माझ्याबरोबर। म्हटलं बरोबर आहे, म्हटलं मी त्यांना सांगितलेलं होतं की तिचं रक्षण करा, ती एकटी आहे तिचं आणि ती दिल्लीला कधी म्हणजे मुंबई सोडून ती कोण कुठेच गेलेली नव्हती, त्यामुळे पहिल्यांदाच ती दिल्लीला गेलेली होती आणि ती तिकडनं ती व्यवस्थित करून आली हे करून। तेव्हापासून मी बापूंची इतकी हे झाली की बापू मला पदोपदी मला सहाय्याला उभे राहिलेले आहेत हे करून। आणि तिचं व्यवस्थितपणे लग्न झालं, सगळं हे काय सगळं व्यवस्थित आहे आता हे करून। ती त्याला आता झाली 22 वर्ष मी बापूंकडे आहे हे करून। श्रीराम अंबज्ञेंना आता सांग।